मिरज एसटी आगारात नाथजलाची विक्री जादा दराने केल्याबद्दल ठेकेदार नईम शफी अहमद मोमीन यांना दंड ठोठावण्यात आला. प्रभारी आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात प्रवाशाकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. मिरज आगारात नाथजल या पाण्याच्या बाटलीच्या विक्रीचा परवाना मोमीन यांच्याकडे आहे. उपहारगृहातही नाथजलाची विक्री केली जाते. 1 लिटर पाण्याच्या बाटलीची विक्री 15 रुपयांना करावी असे आदेश एसटीने दिले आहेत, पण विक्रेत्याकडून सूचनेचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले. 2 जून रोजी एका प्रवाशाला 15 रुपयांच्या बाटलीची किंमत 20 रुपये सांगितली. यासंदर्भात आगार प्रशासनाकडे तक्रार दाखल झाली होती. चौकशीअंती मोमीन यांना 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यावर 180 रुपयांचा GST अतिरिक्त स्वरूपात वसूल करण्यात आला. दरम्यान प्रवाशांना स्वस्तात पाणी मिळावे यासाठी महामंडळाने नाथजलाची सवलतीच्या दरात विक्री सुरू केली आहे. तरीही काही ठिकाणी पाण्याची बाटली जादा दराने विकली जात असल्याचे आढळले. अशी फसवणूक होत असल्याचे प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुखाकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन एसटीने केले आहे.